नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये रामप्रसाद डोईफोडे आपले सहर्ष शब्दसुमनाने स्वागत करत आहे. मित्रांनो, बंधू भगिनींनो, मी आपणासाठी अत्यंत महत्त्वाची एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे आणि ती ॲक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनलमार्फत ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण देत आहे. आपण जर ॲक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण न्यूजच्या स्पष्टीकरणाकडे स्क्रीनकडे जाऊया आणि स्पष्टीकरण सुरू करूया. मित्रांनो, राज्यातील कर्मचाऱ्यांना येणार 800 दिन, होणार सगळ्या मागण्या पूर्ण, अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न, ग्रॅज्युइटी, इन्शुरन्स, रिटायरमेंट एज अँड टी ए या संदर्भामध्ये शासन निर्णय लवकरच पारित होणार आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना येणार 800 दिन, होणार सगळ्या मागण्या पूर्ण, अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून त्याप्रमाणे बक्षी समिती अहवाल खंड 2, निवृत्ती वय 60 वर्ष, जुनी पेन्शन योजना, केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता 1836 54 से, सेवा उपदान, मृत्यू उपदान 20 लाख रुपये. आज महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या संयुक्त विचार विनिमय समितीची बैठक मुख्य सचिव श्री मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ ही राज्यातील सर्वात प्रभावशाली संघटनाने यापैकी एक आहे. आज त्यांच्या झालेल्या बैठकीत राज्यातील कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करून सकारात्मक माहिती पुढे आलेली आहे. आपण जर राज्य सरकारी कर्मचारी असाल तर ही माहिती नक्की संपूर्णपणे वाचा. 1 नोव्हेंबर 2005 नंतर राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्य शासकीय सेवेतील मोठ्या संख्येने कार्यरत अधिकाऱ्यासाठी कर्मचाऱ्यासाठी भविष्यातील आर्थिक अनिश्चितता दूर करण्यासाठी राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, तामिळनाडू, झारखंड, गोवा या राज्याप्रमाणे पुरोगामी महाराष्ट्र शासनाने देखील जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करावे असे मुख्य सल्लागार ग. दी. कुलथे यांनी आग्रही प्रतिपादन केले. याबाबत माननीय मुख्य सचिव व प्रधान सचिव वित्त लेखा कोषाध्यक्ष कोषा गार यांनी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून त्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीमधील टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये याचा समावेश करण्यात येईल असे सांगितले. 2, माननीय बक्षी खंड समितीचा खंड 2 अहवालाची विना विलंब अंमलबजावणी करणे. माननीय बक्षी समितीने शासनास सादर केलेल्या वेतन त्रुटीतील खंड 2 अहवाल मंत्रिमंडळ बैठकीसमोर मान्यतेसाठी सादर करण्यात यावं असे मुख्य सचिव वित्त विभागास निर्देश दिले आहेत आणि त्यानुसार 2 नेक्स्ट सेवा अंतर्गत अस्वस्ती प्रगती योजनेतील ग्रेड पेची मर्यादा वाढवणे, सेवा अंतर्गत अस्वस्ती प्रगती योजनेतील 10, 20, 30 पात्रता या मर्याद्यात 7व्या वेतन आयोगानंतर S20 ग्रेड पे 54 आहे व ती तूट भरून काढण्यासाठी महासंघाकडून आग्रही भूमिका मांडण्यात आली. त्यानंतर बक्षी समितीचा खंड 2 अहवालामध्ये याबाबत सकारात्मक विचार केला
असल्याने ते संकेत मान्य सचिव वित्त यांनी दिले आहेत। त्या वेतन त्रुटीवर खंड 2 आवार मंत्रिमंडळ बैठकीसमोर मान्यतेसाठी सादर करण्यात यावे असे मुख्य सचिव वित्त विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहेत। 4 राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त पदे कॉन्ट्रॅक्टरी पद्धतीने ऐवजी नियतमानाने समय मर्यादित भरणे। या संदर्भात प्रत्येक विभागाच्या आकृतीबंधानुसार रिक्त पदांच्या भरतीसाठी सामान्य प्रशासन विभागावर दर महिन्याला बैठक घेत आहे। अशा अमुख सेवा यांनी बैठकीत माहिती दिली आहे की रिक्त पदापैकी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरावायच्या 100% पदांना तर इतर मार्गाने भरावायच्या पदापैकी 50% पदांना मंजुरी देण्याचे शासन धोरण निश्चित करण्यात आले आहेत अशी त्यांनी माहिती दिली। आकृतीबंध अद्याप सादर न केल्याने विभागात प्रशासकीय प्रमुखाच्या बैठक तातडीने या आठवड्यामध्ये मुख्य सचिवाकडे घेण्याबाबत माननीय मुख्य सचिवाने निर्देश केले आहेत। नेक्स्ट, सेवानिवृत्तीचे वय केंद्र व राज्य 25 राज्यामध्ये 60 करणे। सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य राज्याप्रमाणे 60 करणे याबाबतची सकारात्मक दर्शवता लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे महासंघ प्रतिनिधी सोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहेत। माननीय सचिव यांनी आश्वासित केले आहेत। 6 शासकीय सेवेत कार्यरत पती पत्नी एकत्रित असताना धोरणानुसार महसूल विभागात वाटप अधिनियम 2021 अधिसूचनेनुसार सुधारणा करून वगळण्याबाबत पूर्वीच्या महसूली विभागाची वाटप नियम 2015 प्रमाणे कायम करण्यात यावी याबाबत सुद्धा सकारात्मक प्रस्ताव दर्शवण्यात आल्याची माहिती दिसते। त्यानंतर 7 वीज खात्यातील रखडलेली भरती प्रक्रिया विनाविलंब कराव्यात जेणेकरून पदोन्नतीस व पात्र अधिकाऱ्यांना निवृत्तीचा लाभ मिळावा अशी अपेक्षा आहे। याबाबत सकारात्मक बाजू दर्शवून अखिल भारतीय सेवा यांनी अलीकडच्या काळात सर्व भरती प्रकरण तातडी निर्णय घेतले जातील व यापुढे प्रस्तावासाठी सामान्य प्रशासन दर महिन्याला कमीत कमी एक बैठक आवर्जून घेण्यात येणार असल्याची त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे। विधी व न्याय विभाग आणि इतर विभागातही याबाबत मुख्य सचिवाने स्वतः बैठक आयोजित करण्याचे आश्वासित केलेले आहेत। त्यानंतर सर्व खात्यातील गट अ गट ब अधिकाऱ्याच्या प्रलंबित बदल्या तातडीने कराव्यात। मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर ही प्रक्रिया त्वरित करण्यात येईल असे मुख्य सचिव यांनी आश्वासित केले आहेत। 9 महिला अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी सुयोग्य सुव्यवस्थित उपलब्ध करून देणे याबाबत या बैठकीत सर्व सचिव स्तरावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक बाजू दर्शवून या संदर्भात आवश्यक त्या सूचना महिला व बाल कल्याण विकास विभागातर्फे जारी करण्यात यावे असे माननीय मुख्य सचिवाने निर्देशित केले आहे। त्यानंतर 10 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजना 1982 अधिकारी कर्मचाऱ्यांची गट विमा हप्त्यामध्ये 7व्या वेतन आयोगाची सुसंगत साधना सुधारणा करण्याबाबत याबाबत सकारात्मक दर्शवून माननीय मुख्य सचिवाने प्रधान सचिव वित्त यांनी टिप्पणीसह नास्ती सादर करण्याचे सांगितले आहेत। 11 महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी प्रीमियम व बांधकाम खर्चाचा विचार करता यासाठी शासनाने पूर्वी मंजूर केलेले रुपये 10 कोटी निधी अपुरा असल्याने या व्यतिरिक्त 25 कोटी अधिक निधी मंजूर करावा। शासनाने पूर्वी मंजूर केलेल्या 10 कोटी वित्तीय व वर्ष 2022-23 मध्ये PLA खात्यामध्ये महासंघाने देण्याबाबतची पुरवणी मागणी सादर करण्यात आल्याचे
महासचिव संघाने उर्वरित रक्कम 25 कोटीची मागणी न्यायोचित असून त्याबाबत सकारात्मक वित्त विभागास सादर करावे, अशा प्रकारचं सचिव सामान्य विभाग यांनी या बैठकीत सांगितले आहे। त्यानंतर केंद्राप्रमाणे 7व्या वेतन आयोगातील वाहतूक भत्ता व इतर सर्व देय भत्ते देण्यात यावे। वाहतूक भत्त्यामध्ये माननीय सचिव यांनी सकारात्मक बाजू दर्शवली असून वित्त विभाग वे याने किती अधिक रकमेत देय देण्यात येऊ शकते याबाबत प्रधान सचिव वित्त लेखा व कोषागार यांनी चर्चा करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून नेक्स्ट सेवा स्वास्थ्य व वैद्यकीय खर्चाच्या परिपूर्तीसाठी विमा छात्रचे अवाजवी हप्ते कमी करण्याबाबत याबाबत गंभीर दखल घेऊन माननीय सचिव यांनी शासकीय कार्यरत निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करावयाच्या तरतुदी करता येईल याबाबत संघटनेशी चर्चा करून शक्यता तपासण्यास आरोग्य विभागाने निर्देश दिले असून त्या संदर्भात सध्या शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय परिपूर्तीची मागील 2 वर्षात किती खर्च झाला यांची शहानिशा करण्याबाबत माननीय सचिव यांनी सांगितले आहे। त्यानंतर अधिकाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा भरती सुविधेचा निश्चित आढावा घेऊन त्याबाबतची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्याकरता संबंधित विभागास निर्देश व्हावेत। ही बाब अत्यंत योग्य असून प्रत्येक प्रशासन प्रमुखांनी यांनी अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश सचिव सामान्य प्रशासन विभागाने मार्फत देण्याचे माननीय मुख्य सचिव यांनी निर्देशित केले आहेत। 15 अधिकारी कर्मचारी यांना होणारी मारहाण आणि दमबाजी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम 333 व 353 मधील तरतुदीनुसार न बदल करणे या मागणीस माननीय सचिव यांनी सहमती दर्शवली असून या संदर्भात चर्चा करून प्रस्ताव घाई गडबडीने न मानता याबाबत निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली समिती समोर अधिकारी आणि कर्मचारी या संघटनेची चर्चा केल्यानंतर होऊ शकेल असे गृह विभाग यांनी आश्वासन केले। 16 उपदान मृत्यूदानाची मर्यादा 20 लाख करण्याबाबत ऐन वेळी आलेल्या विषयाबाबत माननीय मुख्य सचिव सकारात्मक चर्चा करून तपासून तसा प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले आहेत। आणि अशा प्रकारे मित्रांनो जवळजवळ 15 मागण्या ह्या लवकरच मान्य होतील अशा प्रकारचे शासनाचे सचिव यांच्याकडून ही माहिती आपणास प्राप्त झाली। त्यामुळं ही एक ब्रेकिंग न्यूज असून फार मोठी ब्रेकिंग न्यूज असून या ब्रेकिंग न्यूज प्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना जर शासनाने निर्णय काढले तर फायदा होणार आहे। म्हणून ॲक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ प्रकाशित केला आहे आणि व्हायरल केला आहे आणि म्हणूनच आपण प्रामुख्याने या ब्रेकिंग न्यूजचा विचार करून राज्यातील कर्मचाऱ्यांना आजचे दिन येणार आहेत होणार आहे सगळ्या मागण्या पूर्ण अत्यंत महत्त्वाची बैठक ही सचिवासोबत झाल्यामुळे त्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि चर्चेनंतर 15 मुद्दे नक्की लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन संघटनेस दिल्यामुळे ही बाजू पूर्ण होईल असे गृहीत धरून ही ब्रेकिंग न्यूज पोस्ट होत आहे व्हायरल होत आहे। मित्रांनो आपण जर ॲक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद। जय भारत। जय महाराष्ट्र।